morning students. Now here we are also discuss about the methods for redemption of debentures for the unit number 3, redemption of debentures for BCom second semester 3rd subject corporate accounting paper 1st. The corporate accounting paper 1st matlab unit number 3rd रिडम्शन ऑफ डिवेंचर्स याच्यामधल्या मेथड्स ऑफ रिडम्शन ऑफ डिवेंचर्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर आपल्याला रिडम्शन ऑफ डिवेंचर याचं या ठिकाणी कशा पद्धतीनं रिडम्शन ऑफ डिवेंचर या ठिकाणी कंपनी करते त्याच्यासाठी या ठिकाणी जे अकाउंटिंग असेल ते अकाउंटिंग आपल्याला पाहायचं आहे. परंतु एक ॲडिशनल नॉलेज म्हणून या ठिकाणी आपण पाहतो आहे. आता मेथड्स फॉर रिडम्शन ऑफ डिवेंचर्स दॅट मीन्स द रीपेमेंट ऑफ द डिवेंचर्स can be done by the company according to the terms of issue of the debentures. Therefore, any deviation therefrom will be treated as default by the company. म्हणजेच कंपनीनं जे काही टर्म्स दिले असतील इश्यू ऑफ डिबेंचरच्या वेळेस त्यानुसारच त्याचं या ठिकाणी रिडम्शन होईल. म्हणजेच इथं आपल्याला काय म्हणता येईल, रिडम्शन बाय पेईंग ऑफ द डेप्ट ऑन अकाउंट ऑफ डिबेंचर इश्यूड कॅन बी डन बाय द डिफरंट वेज. इट इज ऑल्सो द वन टाईप ऑफ द डेप्ट ऑफ द कंपनी अँड सच पर्टिक्युलर डेप्ट आर ऑल्सो रीपेमेंट बाय द कंपनी. रीपेमेंट दॅट मीन्स द रीपेड बाय द कंपनी पेईंग ऑफ द सच पर्टिक्युलर डेप्ट. म्हणजे जे काय कर्ज असेल, म्हणजे डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, ते एक प्रकारचं त्या कंपनीचं या ठिकाणी कर्ज असते. साहजिकच ते जे काय डेप्ट असेल ते या ठिकाणी पे ऑफ करत असताना पेड करत असताना कंपनी असेल ती कंपनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी रिडम्शन त्याचं या ठिकाणी करू शकते. मग त्याच्यामध्ये रिपेमेंट करू शकते, त्यालाच आपण रिडम्शन ऑफ डिबेंचर असं म्हणतो. म्हणजे आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द मॅच्युरिटी पिरियड ऑफ दॅट पर्टिक्युलर डिबेंचर द कंपनी कॅन बी रीपेमेंट दॅट मीन्स रीपेमेंट दॅट मीन्स रीपेड नॉट अ रीपेमेंट. द स्पेसिफिक वर्ड इज रिडम्शन बट अल्सो वी आर अल्सो यूज फॉर आवर अंडरस्टँडिंग पर्पज रीपेड. मग याच्यामध्ये फर्स्ट मेथड ऑफ द रिडम्शन ऑफ डिबेंचर इट इज नथिंग बट ए बाय पेमेंट इन लमसम. That means how the company can be repaid their amount of the debentures at the time of the issue of the debentures. The company are also given some terms and conditions. As per the terms and conditions, after the maturity period is completed, the company repaid the amount of such particular debentures or some amount are also paid to the debenture holders. And according to that particular system, there are three methods of redemption of debentures. आता याच्यासाठीचं कशा पद्धतीनं ते अकाउंटिंग करायचं याचा आपण अभ्यास करतोय. म्हणजे रिडम्शन ऑफ डिबेंचरमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत, तर आपण या ठिकाणी हे पाहणार आहोत, हे रीपेमेंट करत असताना कंपनी कोणत्या प्रकारची प्रोव्हिजन करते, कोणता फंड क्रिएट करते, आणि तो फंड क्रिएट केल्यानंतर त्याचं इन्व्हेस्टमेंट कुठं केलं जातं, आणि शेवटी मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या कर्जरोखेधारकांचा ती कंपनी त्या कर्जरोखेधारकांना कशा पद्धतीनं पैसे देते याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. मग त्याचं अकाउंटिंग या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपणाला हे माहीत असलं पाहिजे कोणत्या मेथड्स आहेत की ज्या मेथडचा उपयोग करून कंपनी ही रिडम्शन ऑफ डिबेंचर्स या ठिकाणी करू शकते, म्हणजेच रीपेमेंट ऑफ डिबेंचर. जे डिबेंचर होल्डरचं पेमेंट असेल ते पेमेंट करू शकते. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बाय पेमेंट इन लमसम. म्हणजे अंडर दिस पर्टिक्युलर मेथड ॲट मॅच्युरिटी ॲट द एक्सपायरी ऑफ ए स्पेसिफाईड पिरियड ऑफ द डिबेंचर पेमेंट ऑफ द entire payment of the debenture is made in one lot or even before the expiry of the specified period. One lot म्हणजे ज्याला आपण एक रकमी असं म्हणतो
म्हणजेच या ठिकाणी लमसम पेमेंट मेथडमध्ये ज्यावेळेस त्या डिबेंचरची कर्जरोख्याची मॅच्युरिटी असेल किंवा एक्सपायरी या ठिकाणी होईल त्यावेळेस ती कंपनी त्या कर्जरोखेधारकांना एक रकमी रक्कम असेल ती एक रकमी रक्कम ही स्पेसिफाईड पिरियडमध्ये एक्सपायरी झाल्यानंतर या ठिकाणी देत असते. ही जी काही मेथड आहे त्या मेथडलाच आपण पेमेंट इन लमसम असं या ठिकाणी म्हणतो. दुसरी मेथड आहे बाय पेमेंट इन इन्स्टॉलमेंट, म्हणजेच पेमेंट टू डिबेंचर होल्डर्स. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी दोन पार्टीज आहेत. वन पार्टी कुठल्या आहे, कंपनी, अँड अनादर पार्टी इज डिबेंचर होल्डर्स. दॅट मीन्स गिवर ऑफ कॅश, कॅश देणारी पार्टी कोण आहे, तर कंपनी आहे. रिसिवर ऑफ कॅश, कॅश रिसिवर करणारी पार्टी कोण आहे, तर डिबेंचर होल्डर्स असतील, ते रिसिवर ऑफ कॅश आहे. मग ह्या दोन पार्टीमध्ये या ठिकाणी पेमेंट इन इन्स्टॉलमेंट, म्हणजेच कंपनी असेल ती कंपनी इन्स्टॉलमेंटमध्ये, म्हणजे जर जसं की आपलं काय असतात लोनचे हप्ते असतात ज्याला तुम्ही इन्स्टॉलमेंट म्हणतो, तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉलमेंट म्हणता. म्हणजे ह्याच मेथडमध्ये सुद्धा बाय पेमेंट इन इन्स्टॉलमेंट, म्हणजे अंडर धीस पर्टिक्युलर पेमेंट इन इन्स्टॉलमेंट मेथड द पेमेंट ऑफ स्पेसिफाईड पोर्शन ऑफ द डिबेंचर इज मेड इन इन्स्टॉलमेंट ॲट स्पेसिफाईड इंटरवल्स. जे विशिष्ट कालावधीनंतर डिबेंचरचा काही रक्कम असेल ती रक्कम, म्हणजेच डिबेंचरची जी काही काही रक्कम असेल ती विशिष्ट कालावधी म्हणजे हप्त्यामध्ये या ठिकाणी ते डिबेंचर होल्डर्सला दिली जाते. मग ही जी काय मेथड असेल ह्या मेथडचा सुद्धा उपयोग कंपनी ही रिडम्शन ऑफ डिबेंचरसाठी करू शकतो. म्हणजे इट इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलर कंपनी विच मेथड इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ रीपेमेंट ऑफ द डिबेंचर्स. म्हणजे हे त्या पूर्णतः कंपनीवर अवलंबून आहे की कोणती मेथड वापरायची, लमसम मेथड वापरायची का इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे द्यायचे, आणि थर्ड मेथडचा या ठिकाणी आपण अभ्यास करतो आहे ती मेथड अशी आहे परचेस ऑफ डिबेंचर्स इन ओपन मार्केट. डिबेंचर्स समटाईम्स आर ऑल्सो परचेस्ड इन ओपन मार्केट. इन सच अ केस ओन डिबेंचर अकाउंट इज डेबिटेड अँड बँक अकाउंट इज क्रेडिटेड. परचेस ऑफ डिबेंचर्स इन ओपन मार्केट. म्हणजे इथं काय झालं, तर कंपनी असेल ती कंपनी या ठिकाणी मॅच्युरिटी त्या डिबेंचरची पूर्ण झाल्यानंतर ते डिबेंचर्स असतील, ते डिबेंचर्स काय करते, ओपन मार्केटमधून त्यांनी स्वतःच कंपनीचे, स्वतःच्या कंपनीचे इश्यू केलेले डिबेंचर्स असतील ते इश्यू केलेले डिबेंचर्स पुन्हा खरेदी करते. त्यालाच काय म्हटलं जातं, तर डिबेंचर्स समटाईम्स आर ऑल्सो परचेस्ड इन ओपन मार्केट. दॅट मीन्स इन सच पर्टिक्युलर केस ओन डिबेंचर अकाउंट इज डेबिटेड अँड बँक अकाउंट इज क्रेडिटेड. परचेस करायचं म्हणल्यानंतर काय करावं लागेल, कॅश द्यावी लागेल, म्हणजे डिबेंचर्स काय होणार आहे, डेबिटेड, म्हणजे ओन डिबेंचर अकाउंट डेबिट होईल आणि बँक अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. मग ह्या मेथडचं आपण थोडंसं या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूयात. सपोज ए कंपनी हॅज इश्यूड 8% डिबेंचर्स फॉर ₹10 lakh, इंटरेस्ट बीइंग पेएबल ऑन 31 March अँड 13 September एव्हरी इयर. म्हणजे इंटरेस्ट हा या ठिकाणी वर्षांतून दोनदा, म्हणजे 31 September आणि 30 September आणि 31 March या ठिकाणी दिला जातो आहे. द कंपनी परचेसेस ₹50,000 डिबेंचर्स ॲट ₹96 ऑन 1 August 2001. दिस मीन्स दॅट द कंपनी विल हॅव टू पे ₹48,000 प्रिन्सिपल प्लस ₹1,333 ॲज इंटरेस्ट फॉर 4 months. म्हणजे इथं काय करावं लागेल, त्या कंपनीला खरेदी कधी केलेलं आहे, ऑगस्ट 1 म्हणजेच काय, एप्रिल, मे, जून, जुलै ह्या 4 महिन्याचं व्याज हे या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर त्याची एंट्री कशी होणार आहे, तर ओन डिबेंचर्स इन ब्रॅकेट 50,000 × 96/100. आता 100 या ठिकाणी फेस व्हॅल्यू आहे, परंतु खरेदी करताना त्यांनी 96 खरेदी केलेलं आहे, म्हणजे ओन डिबेंचर्स अकाउंट डेबिट 48,000 येईल. इंटरेस्ट अकाउंट डेबिट म्हणजेच किती येणार आहे, 50,000 × 8% × 4 months आहे, म्हणून ते आले अमाऊंट 1,333 टू बँक अकाउंट. म्हणजे टोटल अमाऊंट या ठिकाणी किती झाली,
49,333 म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इट शुड बी नोटेड दॅट इवन दो रुपीज 50,000 डिबेंचर्स हॅव बीन परचेस्ड फॉर रुपीज 48,000 देर इज नो प्रॉफिट. म्हणजे इथं या ठिकाणी 50,000 या ठिकाणी डिबेंचर्स असतील, ते 50,000 डिबेंचर 48,000 या ठिकाणी खरेदी केलेले आहेत असं या ठिकाणी दिसते. म्हणजे इथं देअर इज नो प्रॉफिट बिकॉज वाय ऑन परचेसेस ऑफ द डिबेंचर प्रॉफिट डज नॉट अराइजेस ओनली ऑन सेल अँड इन दिस केस द कॅन्सलेशन ऑफ डिबेंचर प्रॉफिट कुड बी अराइज. म्हणजेच सेलच्याच बाबतीमध्ये या ठिकाणी प्रॉफिट होईल, परंतु इथं तुम्ही 50,000 रुपयाचे डिबेंचर 48,000 रुपयाला घेतलेले आहेत म्हणून तुम्ही 2,000 रुपयाचा प्रॉफिट दाखवणार का? दाखवणार नाही. त्याचं कारण काय? तर ॲट द टाईम ऑफ द सेल, जिथं सेल होईल तिथंच या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी होईल. हा जनरल या ठिकाणी रूल आहे. जे इथं आपणाला जो काही प्रॉफिट असेल तो प्रॉफिट कॅन्सल करावा लागेल, कारण ओन परचेस आहे, सेलिंग या ठिकाणी नाही. एंट्री होताना काय होणार आहे? 8% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 50,000 टू ओन डिबेंचर्स अकाउंट 48,000 आणि टू प्रॉफिट ऑन कॅन्सलेशन ऑफ डिबेंचर 2,000 आणि नॅरेशन काय येणार? कॅन्सलेशन ऑफ रुपीज 50,000 डिबेंचर्स. म्हणजे 10 लाखापैकी तुमचे 50,000 डिबेंचर्स काय केले? कॅन्सल केलेले आहेत. अशा पद्धतीनं ही तिसरी मेथड वापरून कंपनीसुद्धा काय करू शकते? त्यांनी इश्यू केलेले डिबेंचर्स परत ते खरेदी करू शकते. म्हणजेच या पद्धतीनं हे या ठिकाणी तीन मेथडनुसार द कंपनी आर ऑल्सो रिपेमेंट ऑफ देअर डिबेंचर्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स बाय युझिंग दीज थ्री पर्टिक्युलर मेथड्स. म्हणजे ह्या तीन पर्टिक्युलर मेथड हे या ठिकाणी कंपनी वापरू शकते. मग आता इथं आपणाला या ठिकाणी काय करायचे? तर पहिलं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी पाहतो आहे. आता या ठिकाणी ट्रान्झॅक्शन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स किंवा रिपेमेंट ऑफ डिबेंचर्स, इथं ओन परचेस ऑफ डिबेंचर्स म्हणजे परचेस ऑफ डिबेंचर्स इन ओपन मार्केट. म्हणजे त्यांनी स्वतःचेच या ठिकाणी इश्यू केलेले डिबेंचर्स काय केलेले? परचेस केलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रॉफिट असेल तो प्रॉफिट कॅन्सल करावा लागतो, त्यालाच आपण कॅन्सलेशन ऑफ प्रॉफिट असं या ठिकाणी म्हटलं जातं. ह्या तीन मेथड्स आहेत. म्हणजे द कंपनी कॅन बी यूज ॲट द टाईम ऑफ रिडम्पशन ॲज वेल ॲज द रिपेमेंट ऑफ द डिबेंचर्स. द कंपनी आर ऑल्सो युझिंग दीज थ्री पर्टिक्युलर मेथड्स फॉर द रिपेमेंट ऑफ द डिबेंचर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. नाव मेथड्स आर ऑल्सो स्टडीड हियर, बट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज the problems on relating to the redemption of debentures reserve. How the company can be created the reserve as per the Company Act, you know very well, you are also studied here. Then how the company can be managed that particular amount, that particular money at the time of redemption of debentures. म्हणजे कंपनी कशा पद्धतीनं ती कॅश मॅनेज करते ज्या वेळेस डिबेंचरचे पैसे देण्याची वेळ येईल त्यावेळेस. वेळ कधी येणार आहे? आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डिबेंचर्स. ती कंपनीची जबाबदारी आहे की डिबेंचर होल्डरचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर डिबेंचर होल्डर्सला त्यांचे पैसे असतील ते त्यांचे पैसे देणं हे कंपनीला आवश्यक आहे. Now we are also discuss into the Company Act 2013. Company कायदा 2013 मध्ये एका सेक्शन अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. A company can be create a redemption debenture reserve for the purpose of रिडम्पशन ऑफ द डिबेंचर्स. द रिडम्पशन ऑफ डिबेंचर या कारणासाठी कंपनीनं डिबेंचर रिडम्पशन रिझर्व DRR, त्यालाच सिंकिंग फंड असं सुद्धा म्हटलं जातं, तो तयार करणं हे आवश्यक आहे. सच पर्टिक्युलर फंड इज क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट, नॉट ए आउट ऑफ द कॅपिटल.
म्हणजे हा पर्टिक्युलर फंड क्रिएट करत असताना कंपनीला जो काय प्रॉफिट अवेलेबल फॉर द डिव्हिडंड, इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. द प्रॉफिट अवेलेबल टू द डिव्हिडंड, जो काय नफा कंपनीला झाला असेल आणि तो नफा कंपनीनं लाभांश देण्यासाठी जेवढा नफा असेल त्यामधून या ठिकाणी कंपनी ही या ठिकाणी त्याची प्रोव्हिजन असेल, कशाची प्रोव्हिजन म्हणण्यापेक्षा रिझर्व क्रिएट करेल. कशासाठी? तर रिडम्शन ऑफ डिबेंचरसाठी. मग हा रिडम्शन ऑफ डिबेंचर असेल तो रिडम्शन ऑफ डिबेंचरची अमाऊंट या ठिकाणी आपण नफ्यामधून बाजूला काढल्यानंतर तिचा जर उपयोग केला नाही, आता उपयोग केला नाही म्हणजे काय आहे, तर साधं सोपं लॉजिक आहे. तर या ठिकाणी आपण त्याचं ॲनालिसिस करूयात. ही कन्सेप्ट म्हणजे नेमकी काय आहे, ह्या कन्सेप्टचा अभ्यास करत असताना आपणाला टेक्निकल वर्ड्स, त्याच्या जर्नल एंट्रीज. आता इथं मी या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचा विचार केल्यानंतर आपणाला पार्टीज आवश्यक असतात. तर इथं कंपनीची स्वतःची ती स्वतःचा तो रिझर्व आहे, कंपनीज ओन रिझर्व. जे देअर इज नो पार्टी, म्हणजे या ठिकाणी कोणतीही पार्टी नाही, कंपनी स्वतःच आहे. देअर ओन रिझर्व आहे तो, कुठला? डी आर आर, डिबेंचर रिडम्शन रिझर्व. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिबेंचर रिडम्शन. डिबेंचर रिडम्शन रिझर्व, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिबेंचर रिडम्शन रिझर्व. देन सच पर्टिक्युलर डिबेंचर रिडम्शन रिझर्व इज इट इज क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट. इट इज क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट, म्हणजे हा रिझर्व नफ्यामधून या ठिकाणी काही रक्कम ट्रान्सफर करून तो क्रिएट केला जातो. देन आफ्टर दॅट द सम कंपनीज, ते सम कंपनीज ऑर कंपनीज म्हणूयात आपण, कंपनीज द अमाऊंट अवेलेबल, दॅट मीन्स द कंपनीज काय करते, द कंपनीज इज डन, कोणत्या प्रकारचं कार्य करेल, द कंपनी इज डन, द अमाऊंट, द अमाऊंट अवेलेबल, द अमाऊंट अवेलेबल इन द, कशामध्ये? तर डिबेंचर रिडम्शन रिझर्व, यालाच या ठिकाणी सिंकिंग फंडसुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. दॅट मीन्स द सच पर्टिक्युलर फंड इज क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट फॉर द पर्पज ऑफ रिडम्शन ऑफ डिबेंचर्स. कंपनी इज डन, काय करेल कंपनी? द अमाऊंट अवेलेबल इन द डिबेंचर रिडम्शन रिझर्व ऑर सिंकिंग फंड इज इन्व्हेस्टेड. इन्व्हेस्टेड म्हणजेच इथं काय आलं, तर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट मेड बाय द कंपनी, मेड बाय द कंपनी, कंपनीनं काय केली? इन्व्हेस्टमेंट केली. मग इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कंपनीला काय मिळेल? इंटरेस्ट. इंटरेस्ट काय होणार आहे? रिसिव्ड फॉर द कंपनी. इंटरेस्ट रिसिव्ड फॉर द कंपनी, म्हणजेच ह्याचं इथं काय होणार आहे, जो काय बॅलन्स असेल, बॅलन्स म्हणजेच बॅलन्स कशाचा, तर इन इन्व्हेस्टमेंटचा. कुठला? सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आपण समजण्यासाठी म्हणूयात. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचा जो बॅलन्स असेल तो सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचा बॅलन्स हा या ठिकाणी काय होणार आहे, वाढतच जाईल. तो कसा वाढत जाईल बघा. आता पहिल्या वर्षी समजा कंपनीनं काय केलेलं आहे, तर 1,00,000 रुपये या ठिकाणी गुंतवले असतील. 1,00,000 म्हणण्यापेक्षा साधं सोपं घेऊयात, 1,00,000 रुपये काय केलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत.
कशामध्ये, तर 10% जे काय गव्हर्नमेंट बॉन्ड असतील, मग 10% हा रेट झाला म्हणजे पहिल्या वर्षी समजा हे गुंतवलेत किती तारखेला, समजा या ठिकाणी 1/4 समजा 2002 या ठिकाणी गुंतवले असतील. मग आता काय होणार आहे, तर या ठिकाणी मग साधं सोपं लॉजिक काय आहे तर ह्याच्यामध्ये याचा इंटरेस्टचा रेट असेल समजा या ठिकाणी 10%. 10% काय असेल, हा रेट असेल. मग 1/4/2002 ते 31/3/2003 तो बॅलन्स किती होणार आहे, ही अमाऊंट प्लस त्याच्यावर 10,000 या ठिकाणी किती आला, 110,000 या ठिकाणी जमा झाला. म्हणजे 1/4/2002 तुमचा ओपनिंगचा बॅलन्स हा किती असणार आहे, इथं 110,000, राईट. परत ह्याच्यामध्ये 1/4/2002 इथं या ठिकाणी 2001 पाहिजे, 1/4/2001 त्या कंपनीनं काय केलेलं आहे, तो डिबेंचर रिडम्पशन रिझर्व क्रिएट केलेला आहे 1,00,000 रुपयाचा, आणि तो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. म्हणजे 1/4/2001 त्यांचा बॅलन्स किती होता, तो इथं 1,00,000. 31/3/2002 किती होणार आहे, तो या ठिकाणी होणार आहे 110,000. म्हणजे 1/4/2002 बॅलन्स किती झाला, ओपनिंग बॅलन्स 110,000. परत त्याच्यामध्ये ॲड होईल 1/4/2002 तेवढीच अमाऊंट या ठिकाणी काय होईल, 1,00,000 रुपये या ठिकाणी ॲड होईल. नंतर तुमचा तो या ठिकाणी टोटल बॅलन्स किती होणार आहे, 2,10,000, 2,10,000. मग ह्याच्यावर या ठिकाणी व्याज मिळेल त्यांना किती, 10% परत व्याज मिळेल, 10% परत व्याज 2,10,000 या ठिकाणी. मग 31/3/2003 बॅलन्स हा किती होणार आहे, तर इथं या ठिकाणी 2,10,000 प्लस 21, 2,31,000 हा या ठिकाणी बॅलन्स होईल. अशी ही अमाऊंट वाढत 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 शेवटी मॅच्युरिटी डेटला कंपनी जी काय असेल त्या कंपनीचं डिबेंचर्सची अमाऊंट देण्याइतपत ह्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटला त्या कंपनीचं या ठिकाणी फंड असेल तो फंड या ठिकाणी गोळा होतो. आता ह्याचंच या ठिकाणी आपणाला अकाउंटिंग हे या ठिकाणी करायचं आहे, ह्याचंच काय करायचं आहे आपणाला अकाउंटिंग करायचे. आणि शेवटी सेल केल्यानंतर बघा, ही जी काय इन्व्हेस्टमेंट असेल ते इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सेल केल्यानंतर, मग गव्हर्नमेंट बॉन्ड असतील ते विकल्यानंतर जे गोळा झालेले पैसे असतील ते डिबेंचरचे पैसे देऊन राहिलेला जो काय बॅलन्स असेल तो बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर होईल जनरल रिझर्व्ह अकाउंटला. अशा पद्धतीची ही एक कन्सेप्ट रिडम्पशन ऑफ डिबेंचरची ही या ठिकाणी आपणाला अभ्यासायची. म्हणजेच या ठिकाणी प्रॉब्लेम तयार करण्यापूर्वी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे प्रॉब्लेममध्ये काय काय असेल, कशा कशा पद्धतीनं ते प्रॉब्लेम असेल. तर इथं साधं सोपं लॉजिक एक विचारात घ्यायचं आहे, द कंपनी इज क्रिएटेड सिंकिंग फंड, म्हणजे प्रॉब्लेम कसा असणार आहे, तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं जाईल, तर आपणाला सांगितलं जाईल दोन चार वहीचाच प्रॉब्लेम असेल, काय द्यावा लागेल प्रॉब्लेममध्ये. आता प्रॉब्लेमचं आपण या ठिकाणी ॲनालिसिसमध्ये प्रॉब्लेम कसा दिला जाईल आता आपणाला तर माहीत आहे, तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं जाईल, द कंपनी इज क्रिएटेड किंवा कंपनी इज ट्रान्सफर्ड रुपीज 1,00,000 एव्हरी इयर टू द सिंकिंग फंड किंवा टू द डिबेंचर रिडम्पशन रिझर्व, हे पहिलं वाक्य असणार आहे. म्हणजेच कंपनी एव्हरी इयरला 1,00,000 रुपये काय करते, ट्रान्सफर करते टू द जनरल, नॉट ए जनरल, टू द रिडम्पशन रिझर्व फंड किंवा सिंकिंग फंड. सेकंड वाक्य काय सांगितलं असेल, तर इथं दुसरं या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली असेल, सच पर्टिक्युलर फंड इज इन्व्हेस्टेड बाय द कंपनी इन टू द 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. म्हणजेच तोच फंड कंपनीनं इन्व्हेस्ट केलेला आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर कंपनीला त्याच्यावर 10% हे व्याज मिळणार आहे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं फॉर एव्हरी इयर.
then after the 10 years or after the 5 years such particular investment is released किंवा realized ज्याला आपण सेल ऑफ म्हणतो किंवा इनकॅशड म्हणतो ते इनकॅशड केलेले आहे 5 वर्षानंतर. मग इथं आपणाला 5 वर्षापर्यंतचं आपणाला अकाउंटिंग या ठिकाणी करावं लागेल. टू पास किंवा टू मेक द जर्नल एंट्रीज अँड नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ कंपनी अशा पद्धतीचं आपणाला विचारू शकतात. मग त्याचं जर्नल एंट्रीज कशा पद्धतीनं आहेत ह्या या ठिकाणी आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिल्या होत्या. म्हणजेच कुठल्या जर्नल एंट्रीज, तर रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स ह्याच्या या ठिकाणी जर्नल एंट्रीज. या ठिकाणी पहिलं ती अमाऊंट असेल ती अमाऊंट ट्रान्सफर करण्याची एंट्री असेल. दुसरे या ठिकाणी अमाऊंट असेल ते अमाऊंट या ठिकाणी. आता ही एट जर्नल एंट्रीज बघा. ॲट द टाईम ऑफ रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स, आता ॲट द टाईम ऑफ रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स हे या ठिकाणी आपण पाहतो आहे. म्हणजेच फॉर इनकॅशमेंट ऑफ डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी तुम्ही केलेली असेल. आत्ताच आपण एक्झाम्पल घेतलं गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये, ती काय केली जाईल, इनकॅशड केली जाईल. म्हणजे कंपनीला कॅश मिळेल, म्हणजे कॅश कम्स इन. म्हणजे एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट किंवा टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. नॅरेशन काय येणार आहे, बीइंग सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट इन कॅशड. दुसरं आता काय होणार आहे, तर फॉर द अमाऊंट ड्यू टू डिबेंचर होल्डर्स ऑन रिडम्पशन्स. म्हणजेच या ठिकाणी रिडम्पशन करत असताना डिबेंचर होल्डर्सला अमाऊंट असेल ती अमाऊंट दिल्याची एंट्री. एंट्री काय होणार आहे, डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट. नॅरेशन काय येणार आहे, अमाऊंट ड्यू टू डिबेंचर होल्डर्स, ड्यू टू डिबेंचर होल्डर्स आणि फॉर पेमेंट टू डिबेंचर होल्डर्स. आणि तिसरी एंट्री या ठिकाणी काय होणार आहे, डिबेंचर होल्डर्सला या ठिकाणी पेमेंट केलेल्याची एंट्री. म्हणजेच काय होणार आहे, एंट्री डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट, म्हणजे रिसिवर ऑफ कॅश. हु इज द रिसिवर ऑफ कॅश, डिबेंचर होल्डर्स इज द रिसिवर ऑफ कॅश, डिबेंचर होल्डर्स इज द रिसिवर ऑफ कॅश. आणि कंपनीमधून काय होणार आहे, कॅश गोज आउट. म्हणजे एंट्री काय झाली, डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. देन आफ्टर, आणि चौथी एंट्री होणार आहे शेवटची, आफ्टर रिडम्पशन ऑफ डिबेंचर द डिबेंचर रिझर्व डिबेंचर रिडम्पशन रिझर्व शुड बी ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. म्हणजे जो बॅलन्स राहिला असेल DRR अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्व अकाउंट. अशा पद्धतीनं ह्या चार एंट्रीज रीपेमेंट करत असताना डिबेंचरच्या कराव्या लागतील. ॲट द टाईम ऑफ रीपेमेंट ऑफ डिबेंचर दॅट इज कॉल्ड ॲज रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. आता इथं डिबेंचरचं रिपेमेंट करत असताना आपण कोणत्या एंट्री करायच्या त्या पाहिलेल्या आहेत. तत्पूर्वी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कंपनीज याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे एंट्री होत असताना पहिली एंट्री होईल फॉर मेकिंग द सिंकिंग फंड ऑर फॉर मेकिंग द डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. म्हणजे डिबेंचर रिडम्पशन रिझर्व क्रिएट केल्याची एंट्री. एंट्री काय होणार आहे, तर इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट म्हणलेलं आहे, पण आपण स्पेसिफिक या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट किंवा टू रिडम्पशन डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट म्हटलं तरी चालेल. दुसरं या ठिकाणी काय होणार आहे, तर फॉर इन्व्हेस्टिंग द अमाऊंट ऑफ सिंकिंग फंड किंवा फॉर द इन्व्हेस्टिंग द अमाऊंट ऑफ डिबेंचर रिडम्पशन रिझर्व. इन्व्हेस्टिंग केली म्हणजे काय होणार आहे, तर तुमच्याकडे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टॉक्स असतील, बॉन्ड्स असतील, ते कम्स इन आहेत, ते असेट्स या ठिकाणी त्याला समजू शकतो. मग असेटमध्ये तुमचं स्टॉक येतं, कॅश येते. मग असेट जर येत असेल म्हणजे कम्स इन, त्याला काय देतो आपण, डेबिट. मग डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंटला काय केलं पाहिजे, डेबिट दिलं पाहिजे. कॅश गोज आउट म्हणजेच काय होणार आहे, कॅश गोज आउट म्हणजे काय, तर या ठिकाणी डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट या रूलनुसार कॅश अकाउंटला किंवा बँक अकाउंटला काय केलं पाहिजे, क्रेडिट दिलं पाहिजे. ही झाली एंट्री फॉर इन्व्हेस्टिंग द सिंकिंग फंड, कीप असाइड. ही दरवर्षी एंट्री
या ठिकाणी होईल. त्यानंतर तिसरा या ठिकाणी एंट्री कुठली होणार आहे, तर या ठिकाणी तिसरी एंट्री ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटवर काहीतरी या ठिकाणी इंटरेस्ट असेल, ते इंटरेस्ट किंवा व्याज असेल, ते व्याज डिव्हिडंड म्हणा किंवा काही म्हणा, ते या ठिकाणी तुम्हाला मिळेल. म्हणजे तिसरी एंट्री काय होणार आहे, फॉर रिसिप्ट ऑफ इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणा किंवा डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजेच काय होणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे कुणाला, कंपनीला व्याज मिळणार आहे. म्हणजे ते कुठं जमा होणार आहे, बँकेमध्ये. म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू काय येणार आहे, टू इंटरेस्ट ऑन रिडम्पशन म्हणजे डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट किंवा टू इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी एंट्री होतील. आणि चौथी, फॉर ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट, ही चौथी एंट्री त्याची या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. इंटरेस्ट ट्रान्सफर केल्याची कुठं, इन्व्हेस्टमेंटला, म्हणजे इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा मुद्दा जरा ह्याचा आहे, म्हणजे जर रिइन्व्हेस्टमेंट केली नाही तर तिथं तो प्रॉब्लेम येईल, प्रॉफिट लॉस म्हणू शकतो. म्हणजे कन्सिडरिंग द फॅक्ट इंटरेस्ट इज रिसिव्ड ईच एव्हरी इयर थ्रू कॅश ऑर बँक अकाउंट अँड इट इज नॉट रिइन्व्हेस्टेड, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. जर रिइन्व्हेस्टेड केली नाही तर तो जो काही इंटरेस्ट असेल तो इंटरेस्ट आपणाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवावा लागेल. परंतु जर इथं इन्व्हेस्टेड केली, रिइन्व्हेस्टेड केली, तर इथं आपणाला काय म्हणणार आपण, रिडम्पशन डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट वेन एवर ॲट दॅट टाइम रिइन्व्हेस्टेड इज डन बाय द कंपनी. एंट्री काय होणार, इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी फक्त काय येणार आहे, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट. अँड इन द इन्स्टॉलेशन्स चॅप्टर ते काही महत्त्वाचं नाही. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टेड इज नॉट क्रेडिटेड टू डी आर आर अकाउंट बट टू टेकन इन टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथे एक सांगितलेलं आहे. समटाईम्स इट इज ऑल्सो द रिइन्व्हेस्टेड. ॲक्च्युअली तसं बघायला गेलं तर टेक्निकल पॉईंटनुसार हा इंटरेस्ट म्हणजे त्या कंपनीचं गेन झाला किंवा इन्कम झाला असं आपण कन्सिडर केलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच दाखवावं लागेल, असं सुद्धा या ठिकाणी टेक्निकल पॉईंट आहे. परंतु आपण हा टेक्निकल पॉईंट विचारात घेता, नॉट रिइन्व्हेस्टेड म्हणलंय, नॉट रिइन्व्हेस्टेड जर असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल, परंतु जर इन्व्हेस्टेड असेल तर तिथं आपणाला ते अकाउंट या ठिकाणी घ्यावं लागेल विचारात, त्या ठिकाणी तेच अकाउंट आपणाला क्रेडिट करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या जर्नल एंट्रीज ह्याची कन्सेप्ट हे आपण या ठिकाणी पाहिलेले. आता नेक्स्ट लेक्चरला आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहे. आता प्रॉब्लेम स्टार्ट करण्यापूर्वी बघा, पहिली एंट्री तर सेम ईच अँड एव्हरी इयर ही होणारच. म्हणजे कुठली, द अमाऊंट कीप असाइड बाय द कंपनी फॉर द पर्पज ऑफ रिडम्पशन डिबेंचर रिझर्व. म्हणजे पहिली एंट्री कुठली, तर तुमची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कुठलं अकाउंट आहे ते, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट. म्हणजे पहिली एंट्री ईच अँड एव्हरी इयरच्या फर्स्ट डेला होणारच. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट किंवा टू डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट. परत ती इन्व्हेस्टेड होणारच, म्हणजे दुसरी एंट्रीसुद्धा कंपल्सरी होणारच. म्हणजे फॉर इन्व्हेस्टिंग द अमाऊंट सेट असाइड फॉर द रिडम्पशन जे डिबेंचर रिडम्पशन रिझर्व इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि इंटरेस्टसुद्धा मिळणारच. अशा पद्धतीनं ह्या एंट्रीज आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण याचा या ठिकाणी प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. इन टू द नेक्स्ट लेक्चर, वी आर ऑल्सो स्टडीड हियर द प्रॉब्लेम ऑन
redemption of debenture problem number first. Thank you very much.